इथं बघा, मी ब्रेड फूडला बनवण्याकरता इथे मी बेसन घेतलंय. आता याच्यात थोडंसं मी मिरची टाकणार आहे, लाल थोडंसं मीठ, आणि इथं बघा मी अद्रक आणि लसूण आणि एक हिरवी मिरची अशी कुटून घेतली, ही पण टाकूया. आणि आता मिक्स करून घेऊ. आता याच्यात पाणी टाकून याचा चांगला घोळ बनवून घ्यायचा आपणाला. इथं बघा मी बेसन असं घोळून घेतलंय चांगलं, आणि इथं बारीक कोथिंबीर चिरून घेतली, शिमला मिरची चिरून घेतली बारीक, कांदा घेतला बारीक चिरून, इकडे एक टमाटे घेतले बघा. आता बघा इथे ब्रेड घेतले, ब्रेडला असं बुडवायचं ह्याच्यात दोन्हीकडून, आणि इथं असं टाकायचं तवा. इथं मी तवा गरम करायला ठेवलाय बघा. आता याच्यावर सोडायचं असं, अजून एक घ्यायचं असंच हे बघा दुसरं पण, आणि ह्याला पण असं इथं, आणि याला एक साईडने चांगलं होऊ द्यायचं आपणाला. आता ह्याच्यावर बघा मी बारीक चिरलेलं टमाटर टाकते. आता बारीक चिरलेला कांदा टाकूया, थोडीशी शिमला मिरची आहे ही पण टाकून देऊया, थोडीस असं चवीपुरतं मीठ वरतून, थोडीशी लाल मिरची. आता ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची बघा, सगळं असं चांगलं. आता इथं बघा असं साईडने बटर आपण सोडूया, बटर सगळीकडून चौकडून सोडायचं आपणाला. आणि थोडंसं असं वरती पण टाकायचं. हे बघा मी थोडासा मसाला टाकून घेतला याच्यावर, मी थोडंसं आता ह्याला पलटून घेऊया. आणि इकडून बी असं चांगलं करून घेऊया. आता इकडून बी आपणाला बटर टाकून घ्यायचंय, थोडंसं याच्या वरनं लावायचं आपणाला बटर, आणि थोडं किनारे येऊन असं थोडंसं बघा इकडून आपण पलटी करू ह्याला हे बघा. आणि अजून एकदा असं इकडून शेकून घ्यायचं आपणाला चांगलं. आता हे बघा मी काढून घेते प्लेटमध्ये असं, हे बघा असं काढून घेतले मी, आता मी नंतर कट करणार आहे असं मधून. आता ह्याला बघा मी कट करते इथून असं, हे बघा असं, आणि इकडून बी आता परत बघा तयार आहे आपला ब्रेडचा नाश्ता, एकदम मस्त लागतं बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब बी करा.